मित्रांनो, बुद्धिमत्ता विषयातील सूचना पालन हा जो घटक आहे त्याच्यामधला आपण आता नमुना क्रमांक 3 पाहूया. यापूर्वी आपण पाहिलं जोडाक्षर, जोडाक्षरासंबंधीचे नियम, त्यानंतर अकारांत इकारांत शब्द, आणि आता महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सूचना पालन या घटकातील प्रश्न सोडवण्यासाठी आपण कशा पद्धतीने तयारी करावी. मुलांनो, सूचनापालन या घटकामध्ये आपल्याला वर्णमालेचं प्रारंभिक ज्ञान असणं हे फार महत्त्वाचं आहे. आपल्या वर्णमालेचं प्रारंभिक ज्ञान म्हणजे वर्ण, स्वर, स्वरादी, व्यंजन, जोडाक्षर यांचं ज्ञान असणं फार आवश्यक आहे. त्यानंतर प्रश्नाचं काळजीपूर्वक वाचन करणं हेही तितकंच महत्त्वाचं असतं. प्रश्न वाचल्यानंतर वाचलेल्या प्रश्नाचा योग्य अर्थ समजणं हे फार आवश्यक असतं. आणि विशेष करून आता आपण जो घटक अभ्यासणार आहोत त्यामध्ये एकाग्रतापूर्वक केलेलं श्रवण, लक्षपूर्वक केलेलं वाचन यातून आपण जे शब्दज्ञान वाढवतो त्या शब्दज्ञानाची तपासणीसुद्धा या घटकामध्ये होत असते. चला तर आपण काही प्रश्नांच्या आधारे हा घटक समजून घेऊया. दिलेल्या अक्षरसमूहापासून अर्थपूर्ण शब्द बनवा अशा स्वरूपाचे प्रश्न येतात. त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकांचं वाचन असलं पाहिजे. समानार्थाचे, विरुद्धार्थाचे शब्द आपले वाढले पाहिजेत. चला पहिला प्रश्न बघू आपण. प्रश्न आहे, दिलेल्या अक्षरसमूहापासून अर्थपूर्ण शब्द बनवा. आणि अक्षरसमूह आपल्याला दिलेला आहे स, ल, म, न, पा, य. बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो की अर्थपूर्ण शब्द बनवण्यासाठी खूप वेळ लागतो. मुलांनो, आता काळजी करायची नाही. जर तुम्हाला कमी वेळेत अर्थपूर्ण शब्द बनवायचा असेल तर त्या शब्दापासून छोटे छोटे वेगवेगळे शब्द बनतायत का बघा बरं. समय, समय सापडला की लगेच आपल्या डोक्यात लगेच एक ट्रिक येते की समय पालन, अशा पद्धतीने आपण उत्तर काढू शकतो. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. पुढे दिलेल्या अक्षरसमूहांपासून अर्थपूर्ण शब्द बनवा. आणि अक्षर आहेत र, ह, रि, क, न, श. बघा, शहरीकरण, शहरीकरण म्हणजे जर जास्त अक्षर दिले असतील आणि अर्थपूर्ण शब्द बनवायचा असेल तर अगोदर आपण दोन दोन तीन तीन अक्षरं जवळजवळ घेऊन काही अर्थपूर्ण शब्द बनतायत का हेही पाहिलं पाहिजे. याच घटकामध्ये मुलांना आपल्याला प्रश्न असतो की दिलेल्या अक्षर समूहापासून छोटे छोटे किती लहान लहान शब्द बनतील किंवा त्या शब्दामध्ये दडलेले कोणते लहान लहान शब्द आहेत असेही प्रश्न या घटकामध्ये असतात. चला आपण अजून एक प्रश्न घेऊया. पुढे दिलेल्या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द बनवा व त्या शब्दाच्या डावीकडील दुसरे अक्षर कोणते ते सांगा. अक्षर आहेत ल, हा, वा, ह, ल. ल, हा, वा, ह, ल. चला, अर्थपूर्ण शब्द कोणता बनतोय मुलांनो? हाल, हवाल. आता हाल, हवाल हा जो अर्थपूर्ण शब्द आहे याच्या डावीकडील दुसरं अक्षर आपल्याला सांगायचं आहे. मग डावी बाजूकडून आपण सुरुवात करूया. हा, ल, म्हणजे ल हे आपलं अचूक उत्तर असणार आहे. चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. दिलेल्या अक्षरमालेमध्ये झच्या पुढे ठ आहे पण झच्या आधी लगेच ठ नाही असे किती वेळा झालेले आहे. अशा प्रकारचे प्रश्नसुद्धा या घटकात विचारले जातात. पर्याय दिले 3, 2, 1, 0. बघा, अक्षरमाला जी दिलेली आहे तिचं तुम्ही अगोदर पूर्ण व्यवस्थित निरीक्षण करायचं. निरीक्षण केल्यानंतर काय विचारलंय ते मांडायचं. झच्या पुढे ठ पेन्सिलने लगेच मांडून ठेवायचा. त्याच्या अगोदर झच्या नंतर ठ आहे पण झच्या पूर्वी ठ नाही, म्हणजे ठ, झ, ठ हा गट आपण घ्यायचा नाही. झ नंतर ठ आहे पण पूर्वी ठ नाही, असं किती वेळा झालंय? निरीक्षण केलं तर आपलं उत्तर येतं फक्त एक वेळा. अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न सूचना पालन या घटकामध्ये आपल्याला विचारलेले असतात. बालमित्रांनो, बुद्धिमत्ता या विषयामध्ये तर्कसंगती, अनुमान, निरीक्षण, त्याचबरोबर सराव, सातत्य या सर्व गोष्टींची आवश्यकता असते. आणि त्यासाठी तुम्ही सर्वांनी घरच्या घरी आपल्या गुरुजनांनी शिकवल्यानंतर व्यवस्थित अभ्यास करणं फार महत्त्वाचं असतं. आज आपण सूचना पालन या घटकामधील हा एक शेवटचा घटक पाहिलेला आहे. मुलांनो, यावर आधारित स्वाध्याय तुम्ही सोडवा. या संपूर्ण व्हिडिओमध्ये जी माहिती आपल्याला दिलेली आहे त्यावर आधारित काही प्रश्न आपल्याला खाली दिसतील, ते प्रश्न आपण सोडवा. जर आपल्यास काही अडचण असेल तर आपल्या मार्गदर्शक गुरुजनांचं सहकार्य घ्या. धन्यवाद.